नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या दोन महत्वाच्या बातम्या। आरे कॉलनी आग प्रकरणी पर्यावरण मंत्री रामदास कदम लवकरच चौकशीचे आदेश देणार आहेत। ही आग लावण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे आणि त्यामुळे या आगीला वेगळंच वळण लागलेलं आहे। तर दुसरीकडे बेळगावमध्ये अंत्ययात्रेहून परतणाऱ्या महिलांवर काळाचा घाला पडलाय। भीषण अपघातामध्ये 6 महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी झालेत। यानंतर पिंपरी चिंचवडमधली एक धक्कादायक ब्रेकिंग बातमी आहे। पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीतल्या चिखलीमध्ये घडलेली आहे। जय तेलवाणी असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे। मृत जयच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी पत्नी तृप्ती तेलवाणी हिला अटक करण्यात आलेली आहे। आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे आणि तितकीच धक्कादायक। अधिक माहिती घेऊयात। गोविंद वाकडे आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत। गोविंद, काय नेमका त्रास होता या पतीला? संदीप, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। या प्रकरणी तृप्ती जी सून आहे तिला अटक करण्यात आली आहे। 21 वर्षे, तिचा 25 वर्षीय पती होता। दोघांमध्ये काही एक वर्षापूर्वी ज्या दोघांचं लग्न झालेलं, दोघंही उच्च शिक्षित आहेत, मात्र दोघांमध्ये वाद होते आणि वाद हे टोकाला जाऊन अशा पद्धतीने सहन न झाल्यामुळे, पत्नीचा जो जास होता तो सहन न झाल्यामुळे आपल्या मुलांना आत्महत्या केल्याची जी फिर्याद आहे ते मयत मुलाच्या आईनं दिली आणि त्यावरून तिला अटक केली गेली। जी आपली सून आहे ते आपल्या मुलाला म्हणजे पतीला मारहाण करायची, एवढंच नाही तर कॅन्सर झाला म्हणून त्याची बदनामी करायची, वारंवार त्याला पैसे मागायचे आणि पैसे नाही दिले तर अशा पद्धतीने हाताने मारहाण करायची अशी तक्रार आईने दिली। त्यावर सुनेला म्हणजे तृप्तीला अटक करण्यात आली। अत्यंत धन्यवाद गोविंद तुम्ही दिलेली संपूर्ण माहितीबद्दल।